शहरात आज उद्यापासून आम्ही 40 फिक्स पॉइंट्स वेगळ्या पद्धतीने लावत आहोत, पूर्णपणे बॅरिकेड्स करून घेत आहोत. अशा पॉईंट्समधून आता वाहतूक शक्य होणार नाही. ज्या 40 पॉईंट्समधून जे अत्यावश्यक वाहने आहेत एवढ्याच वाहनांना प्रवेश दिला जाईल, जसे ॲम्ब्युलन्स, त्याचबरोबर माल विक्रेते करणारे ट्रक्स किंवा त्यांच्या माल घेऊन जाणारे वाहतूक करणाऱ्यांचे ट्रक्स, छोटे वाहने यांच्या बाबतीत त्यांची तपासणी पाहून, पेपर तपासणी पाहून त्यांचा उपयोग केला जाईल. व्यापारी स्वरूपाच्या वाहनांचे किंवा ज्यांचे आज आपण बंदी घातलेली अशा वाहनांना अशावेळी प्रवेश असणार नाही. त्याचबरोबर टॅक्सी, रिक्षा आणि इतरही कार वगैरे ह्या वाहनांना सुद्धा प्रवेश असणार नाही. मेडिकल इमर्जन्सीच्या संबंधी जी वाहने येतील त्याबाबतीत आमच्याकडे आपण पहिलं कळवणं गरजेचं राहील. बंदोबस्तमध्ये आपल्याला कोणताही त्रास होणार नाही, परंतु पोलीस विभागातर्फे मी ग्वाही देतो की अशा वाहनांची तपासणी कसून केली जाईल आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, कायदेशीर कारवाई केली जाईल. आपल्याला कोरोनाशी लढा द्यायचा आहे, आपण सर्वांनी घरीच थांबावं या उद्देशाने प्रशासन रात्र झटत आहे. आता हा दुसरा दिवस आहे, आपल्याला अजून पुढेही 19-20 दिवस काळजी करायची आहे, कदाचित याचे आणखी दिवस वाढू नये या दृष्टीने आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणून तुम्ही मला या कालावधीमध्ये सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तिसरा सर्व मुद्दा जो आहे तो होम क्वारंटाईनचा. ज्या लोकांनी बाहेरनं या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, काही इतर देशातून आलेले आहेत, प्रवास करून आलेले आहेत, काही लोक पुण्यामधून किंवा मुंबई इकडनं काही ठिकाणून आलेले आहेत आणि त्यांच्या हातावर शिक्का मारलेला आहे, असे हे होम क्वारंटाईन जे लोक आहेत त्यांना घरीच थांबवण्याबद्दल प्रशासनाने कळवलेलं आहे. अशी लोक इतर ठिकाणी फिरल्यास त्यांच्याकडनं प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ते विषाणूच्या संपर्कात कुठेतरी आलेत या एकाच मुद्द्यावरती त्यांच्या हातावर शिक्का मारलेला आहे. अशा व्यक्तीने घरापासून दूर जाऊ नये, घरातून बाहेर पडू नये. अशी व्यक्ती जर घराच्या बाहेर मिळून आल्यास त्या व्यक्तीला आयसोलेशन सेंटरमध्ये म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाईल आणि पुन्हा त्याच्यावरती पोलीस विभागातर्फे लक्ष दिलं जाईल. म्हणून अशा व्यक्तींनी कुठेही बाहेर जायचं नाही. अशा दोन केसेस आम्हाला आढळल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती एक कायदेशीर मार्गाने गुन्हे दाखल केलेले आहेत, तर याचीसुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे आणि पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. एकूणच या सर्व परिस्थितीमध्ये आपण कसे चांगलं राहायचं आहे, आपण हे दिवस कसे व्यवस्थितपणे आपण स्वतःचा बचाव करायचा आहे, आपल्या कुटुंबाचा बचाव करायचा आहे, या दृष्टीने नांदेडकरांनी सर्वांनीच अतिशय सहकार्य आणि एकोपा प्रेम आपल्या एकमेकांमध्ये दाखवून जर आपण हा कोरोनाविषयक लढा एकत्रितरित्या लढलो तर निश्चितपणे आजपर्यंत आपल्याकडे एकही पॉझिटिव्ह असा विषाणूचा प्रादुर्भाव झालेली व्यक्ती आढळून आलेली नाही. तर हा आपला एक मानाचा भाग नांदेडकरांच्या म्हणजे जीवित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहील आणि याबद्दल आपण सर्वांना मी आवाहन करतो की आपण प्रशासनाला गंभीरपणे आणि अत्यंत सकारात्मकरित्या साथ द्याल. जय हिंद.